आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर. आज आलेल्या अहवालानुसार अंबरनाथमधील 13 रहिवाशांची कोरोना चाचणी ही पॉझिटिव्ह आली आहे. यामुळे अंबरनाथमधील कोरोनाग्रस्त रुग्णांची एकूण संख्या ही 7185 झाली आहे. आज पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये अंबरनाथपूर्वतील 9 तर अंबरनाथ पश्चिममधील 4 रहिवाशांचा समावेश आहे. आज पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये अंबरनाथ पूर्व येथील शिवगंगानगर येथील राजांचा सोसायटीमधील 1 रहिवाशाची, महालक्ष्मीनगर येथील 1 रहिवाशाची, श्रीकृष्ण हाईट्स येथील 1 रहिवाशाची, नवरेनगर येथील पिंक सिटी येथील 1 रहिवाशाची, पालेगाव येथील जेपेर एजन्सीमधील 1 रहिवाशाची, रिलायन्स रेसिडेन्सी येथील 1 रहिवाशाची, मुरलीपाडा येथील विश्वजित एजमधील 1 रहिवाशाची, भवानी चौक येथील खुशबू अपार्टमेंटमधील 1 रहिवाशाची आणि कांसाई विभागातील शुभांकुर अपार्टमेंटमधील 1 रहिवाशाची कोरोना चाचणी ही पॉझिटिव्ह आली आहे. तर अंबरनाथ पश्चिममधील नेताजी बाजार येथील जामा मस्जिदजवळील 1 रहिवाशाची, गणेशधाम मागील खामकरवाडी येथील 1 रहिवाशाची, गावदेवी रोड येथील मातोश्रीनगर येथील 1 रहिवाशाची, जावसाई गाव येथील 1 रहिवाशाची कोरोना चाचणी ही पॉझिटिव्ह आली आहे. आज पॉझिटिव्ह आलेल्या 13 रहिवाशांमुळे अंबरनाथमधील कोरोनाग्रस्त रुग्णांची एकूण संख्या ही 7185 झाली आहे. तर आतापर्यंत 6755 रुग्ण हे बरे होऊन घरी गेले आहेत, तर 169 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार चालू आहेत. तर आतापर्यंत 261 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अमित जाधव, स्वानंद मीडिया, अंबरनाथ. आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर.